मुंबईहून पुण्यास जाणाऱ्या गाडीत एक तरुण गृहस्थ थर्ड क्लासच्या डब्यात बसला होता। तो खूप दारू प्याला होता आणि आगगाडीत अगोदर येऊन अंथरूण पसरून त्यावर पडला होता। तो कोणाशी बोलत नव्हता व कोणीही त्याला येऊन त्रास देऊ नये अशी इच्छा त्याची होती असे दिसत होते। भायखळ्याच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा आत आलेल्या उतारूंपैकी कोणीतरी त्याला ओळखले आणि म्हटले, काय अप्पा शेठ, आज आपण पैसे गमावले म्हणून काय तिसऱ्या वर्गाने प्रवेश करता? खरोखर 1500 रुपये म्हणजे आपल्यासारख्यांना हातचा मळ आहे। अप्पा शेठने विकट हास्य केले पण उत्तर दिले नाही। तो मनुष्य पुन्हा विचारू लागला, का मुंबईला आला तर तुमच्या कालिंदीची गाठ घेतली की नाही? तिला तुमच्या पैशाची जरुरी नाही, तिला नोकरी लागली आहे। अप्पा शेठनी पुन्हा हास्य केले। त्या मनुष्याची टकळी पुन्हा सुरू झाली, तिला तुमच्या पैशाची जरुरी होती तेव्हा ती तुमची रखेली म्हणून राहिली, आता ती पैशाने स्वतंत्र झाली आहे, आता तुमची काढते का ती आठवण? अप्पा शेठनी उत्तर हास्यानेच दिले, किती झाले तरी लग्नाची बायको आणि ठेवलेली यात फरक असतोच, तिने किती तुम्हाला आपला म्हटले तरी तुमच्यावर तिचे प्रेम पैशापुरतेच। अप्पा शेठनी पुन्हा हास्य केले, तुम्हाला हे अनुभव आत्ताच आले, आम्हाला कधीच आले होते, मी तुम्हाला दोष देत नाही, मजा मारायचे दिवस तारुण्याचेच असतात, आम्ही तरुण असताना मजा मारली आणि आता आम्ही शहाणपणाच्या गोष्टी करू लागलो, तुम्ही देखील तुमचे वय झाले म्हणजे शहाणपणाच्या गोष्टी कराल। अप्पा शेठनी पुन्हा स्मित रूपानेच उत्तर दिले। बोलणाऱ्या मनुष्याची टकळी चालू असता अप्पा शेठ स्मितापलीकडे उत्तर देत नाहीत हे बोलणाऱ्याच्या लक्षात प्रथम आले नाही, कारण त्याला आपण बोलत बसावे व दुसऱ्याला बोलण्याची संधीच देऊ नये अशा तऱ्हेची सवय होती। पण थोड्याच वेळात अप्पा शेठ बोलत नाहीत हे त्याने ताडले व कदाचित जो आपल्याकडे केवळ नोकर होता व तो आपल्यापाशी बरोबरीच्या नात्याने बोलत आहे तर आपण त्यास बोलावयास फारसे उत्तेजनच देऊ नये असा त्यांचा न बोलण्याचा हेतू असावा असे त्याला वाटले व थोडासा खजील होऊन तो मनुष्य दुसऱ्या बाकावर जाऊन बसला। चिंचपोकळी स्टेशन आले, गाडी पुन्हा सुरू झाली। करी रोड आले व गेले पण गाडीत नवीन कोणी आले नाही हे पाहून त्या मनुष्यास आपण गाडीत अप्पा शेठशी बोलणे प्राप्त झाले असे वाटले। बोलणारा मनुष्य पुन्हा अप्पा शेठकडे गेला आणि म्हणाला, मी तरी येथे कसा असा तुम्हाला अचंबा वाटेल, पण मी नेहमी हात राखूनच खर्च करतो, आज मी 400 रुपये मिळवले, तुम्ही जो बंगला गमावला त्या बंगल्याचे गहाणखत मी आता खरेदी केले आहे, पण मी त्या मारवाड्याला तिथून हाकलून लावले नाही, तो मारवाडी मला 35 रुपये भाडे देत आहे। अप्पा शेठनी स्मिताशिवाय दुसरे उत्तरच दिले नाही। मी जरी सट्ट्यामध्ये पैसे मिळवले तरी मी हात राखून खर्च करणारा असल्यामुळे माझी बरकत आहे, बोलका उतारू बोलला। अप्पा शेठनी अजून देखील स्मित करूनच उत्तर दिले व ते पाहून त्या बोलक्या उतारूने तोंड फिरवले। गाडी दादर येथे आली तेव्हा अप्पा शेठचा बोलका सोबती पाहतो तो अप्पा शेठ बाकाच्या खाली पडले आहेत, तेव्हा त्याने त्यांच्याकडे निरखून पाहिले तो ते बेशुद्ध झाल्यासारखे दिसले। दादरच्या स्टेशनावर नवीन माणसे आली त्यांनी देखील ते पाहिले व आदमी बेमार आहे म्हणून लगेच गार्डला बोलावले, आदमीला बाहेर काढले, त्याचे सर्व सामान पोलिसाने ताब्यात घेतले व पोलिसाने हा मनुष्य कोण आहे वगैरे चौकशी करता हा पुण्याचा व्यापारी शिवशरणाप्पा शेठ आहे, याने आज सट्ट्यात 1500 रुपये गमावले हे मला ठाऊक आहे, मी याला ओळखतो, मुंबईस याचे कोण आपता आहे किंवा नाही हे ठाऊक नाही, याची पूर्वीची एक रखेली कालिंदी नावाची आहे आणि ती सध्या लेबर ऑफिसमध्ये काम करीत आहे, तर तिला वर्दी द्यावी असे त्या बोलक्याने सांगितले। याची बायको तायम्मा आणि आई रखमाई या पुण्यास असतात, चुकलो, त्याची आई नुकतीच वारली, तायम्मा बंगलोरच्या एका मोठ्या व्यापाऱ्याची मुलगी आहे, इत्यादी गोष्टी त्याने सांगितल्या आणि आपले नाव मल्लिकार्जुन मडकी असे दिले। पोलिसांनी लगेच इस्पितळात नेले, डॉक्टरने त्याची तपासणी केली, त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता तरी अफूचा वास लपला नाही व त्याला पोट पंप लावला व ओकारीचे औषध वगैरे दिले। शिवशरणाप्पा सकाळी 4 वाजता जरा शुद्धीवर आल्यासारखा दिसला व तो कालिंदी कालिंदी असे बोलला। आपले कपडे बदलले आहेत ही गोष्ट त्याच्या लक्षात आली व पत्र पत्र म्हणून तो ओरडला, तेव्हा सिस्टरने त्याला त्याच्या खिशातले पत्र आणून दिले। काही वेळ झाल्यावर जरी तो शुद्धीवर आल्यासारखा दिसला तरी त्याची शक्ती क्षीण होत होती। शिवशरणाप्पाला रात्री इस्पितळात नेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कालिंदी रामरावाच्या ऑफिसात येऊन बसली होती। रामराव दुसऱ्या एका गृहस्थापाशी बोलण्यात गुंतला होता तरी देखील त्याने स्मितपूर्वक मान लवून तिचे स्वागत केले, पण ते स्मित जुलमाचा रामराम या प्रकारचे आहे की खरे आहे
याविषयी कालिंदीला शंका आली. आपल्याला पाहून रामरावाला आनंद झाला की त्यावर मोठे संकट येऊन पडले याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना. जणू काय आपल्याला रामराव भीत होता आणि आपण आल्यामुळे त्याच्या मनावर एक मोठे संकट येऊन पडले असे तिला भासत होते. ज्या स्त्रीशी परिचयाचा अंतिम परिणाम प्रेमविकासात होत आहे व त्या प्रेमभावनेची जोपासना तर इष्ट निदान मनोवांछित नाही, तर त्या स्त्रीशी परिचय वाढवण्यात तरी काय फायदा असा विचार त्याच्या मनात जागृत असेल व त्यामुळे आपले आगमन थोडेसे संकट स्वरूप वाटत असेल यात नवल नाही. इत्यादी कल्पना कालिंदीच्या मनात आल्या. कालिंदीच्या मनातली ही भावना चुकीची असली तरी स्वाभाविक होती. अनेक विचार मनात येऊन काय करावे याचा निश्चय करून ती आली होती. आपण स्वीकारार्ह परिस्थितीत नाही असे वाटत असल्यामुळे जो पुरुष आपणास दूर लोटीत आहे त्या पुरुषाच्या पुढे पुन्हा जाणे हे खरोखरच अभिमानी स्त्रीस अपमानास्पद आहे. हा विचार तिने दडपून टाकला होता, कारण तिला असेही वाटत होते की मानापमानाच्या कल्पना विसरून ज्या पुरुषापुढे आपण याचना करण्यास हरकत नाही, किंबहुना याचना नसली तरी बुद्धिवाद करून पत्नीपद मिळवण्याची खटपट करण्यास हरकत नाही असा पुरुष देखील हाच आहे. तिच्या मनात जी इच्छा तीव्रत्वाने वागत होती ती म्हटली म्हणजे रामरावाने जरी तिला नको म्हटले असले तरी देखील रामरावाला मिळवण्याची. तिला असा विचार पडला की रामरावाला विवाहापासून उत्पन्न होणारी जबाबदारी टाळायची असेल तर ती जबाबदारी टाळण्याचे स्वातंत्र्य त्यास द्यावे. कायदेशीर लग्नाच्या योगाने अपत्याची सुटका अक्करमासेपणातून जेव्हा होत नसेल तेव्हा कायदेशीर लग्न पैशाकरताच आहे असे तिचे मत होतेच. आपणास रामरावाने लग्न नाकारले तरी एकगृहवास नाकारिलच असे नाही, आणि आपण रामरावापाशी लग्नाशिवाय राहिलो तर आपण पूर्वीपेक्षा अधिक वाईट केले असे होणारच नाही. जीत आपण रामरावावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही अशा स्थितीत रामराव जर आपल्याशी राहावयास कबूल असेल तर सरळ विचारावे. विवाहयुक्त पुरुष सहवास आपल्याला आयुष्याच्या प्रारंभीत झाला नाही तर तो पुढे होण्याचा संभव कमीच. तर रामरावाला केवळ प्रियकर म्हणून स्वीकारण्यास आपल्याला काय हरकत आहे? आपल्याला हरकत नाहीच, पण रामराव या प्रकारच्या संबंधास अपवित्र समजेल काय? तो असा संबंध अपवित्र समजणार नाही असे वाटते. समाज सत्तावादी रामरावास जुन्या धार्मिक भावनाच नाहीत आणि अपवित्र हा शब्दच त्याला समजत नाही. आलेल्या गृहस्थाशी रामरावाचे बोलणे चाललेच होते तरी कालिंदीशी आपण बोललो नाही तर तिला आपली अवगणना झाली असे वाटेल म्हणून रामराव तिच्याकडे वळून म्हणाला, कालिंदीबाई तुमच्या मनात आज काही चढाईचे विचार घोळत असले पाहिजेत अशी तुमची मुद्रा आज झाली आहे. मुद्रा जर तशी झाली असेल तर ती अंतःकरणाची द्योतक आहे असे समजावे, कालिंदी उत्तरली. तर मी तुमच्याशी थोड्या वेळाने बोलतो, या आलेल्या गृहस्थाशी मी अगोदर बोलवण करतो. माझी बोळवण नाही करावयाची, मी म्हणतो ते करावयाचे, आलेल्या मनुष्याने प्रचारकाच्या बाण्यास अनुरूप उत्तर दिले. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, रामराव प्रतिकाराच्या भावनेने बोलला. कोणत्या प्रश्नाचे? त्या का प्रश्नाचे? तुम्ही काहीतरी वाकडे तिकडे प्रश्न टाकता आणि त्याचे उत्तर दिले नाही म्हणून सहकारिता नाकारता? कसली गडबड आहे, मी विचारू का? मला वाटते की मला काही तोड काढता येईल, कालिंदी म्हणाली. आपण जरूर समजावून घ्या आणि माझ्या म्हणण्यास दुजोरा द्या, आलेला गृहस्थ बोलला. गडबड कसली नाही, उद्या पिठोरी अमावस्या आहे तर हे गिरगावातले गृहस्थ मातृदिनाचा उत्सव आम्ही आमच्याशी संबंध असलेल्या मजूर वर्गात पसरवावा म्हणून आग्रह करीत आहेत. हे ज्ञानप्रकाशच्या एका उपसंपादकाची ओळखीची चिठ्ठी घेऊन आले आहेत. बरे मग, या मंडळींची मातृभक्ती कितपत आहे याविषयी मला संशय आहे म्हणून मी त्यांना एक अट घातली आहे. ती कोणती? मातृत्वाची खरी जाणीव समाजाला पटवून द्यावयाची, म्हणजे जी माता अपत्यासाठी मोठा स्वार्थत्याग करील तिचा सन्मान व सत्कार करावयाचा. अविवाहित मातेला अपत्य संगोपनासाठी जितका स्वार्थत्याग करावा लागतो तितका स्वार्थत्याग कोणालाच करावा लागत नाही. यासाठी ज्या स्त्रीस अविवाहित असता देखील मातृत्व आले आहे अशा स्त्रीचा जाहीर रीतीने हे सत्कार करतील तर यांची तत्वनिष्ठा दिसून येईल. आम्हाला तुम्ही म्हणता तितके धैर्य नसले तर? तर मग मी विशेष सहकारिता करू इच्छित नाही, रामराव म्हणाला. का बरे? कालिंदीने विचारले. स्त्रियांचे कैवारी, स्त्रियांना दैवत समजणारे आम्ही आहोत असे समजणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या प्रामाणिकपणाविषयी मला शंका येते.
हे गृहस्थ अप्रामाणिक असतील असे मी म्हणत नाही, तर मग? पण प्रामाणिक आहेत असेही समजत नाही. का बरे? कारण स्त्रियांचा कैवार फॅशनेबल झाला आहे आणि सार्वजनिक चळवळ करणाऱ्यांमध्ये एक संप्रदाय उत्पन्न झाला आहे. तो कोणता? त्या संप्रदायाचे तत्व असे आहे की ज्या चळवळीच्या योगाने पदराला खार लागेल अशी चळवळ करूच नये. चळवळ अशी करावी की जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांशी तरी दोस्ती होईल किंवा बायकांशी तरी दोस्ती होईल. तुम्ही आम्हाला तशातले समजता काय? तुम्ही तशातले नाहीच अशी माझी खात्री नाही. जर मातृत्वाच्या कैवारासाठी आपले तात्पुरते तरी हसे करून घ्यावयास तयार आहात असे कळले म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाविषयी माझी खात्री होईल व मग मी तुमच्याशी सहकारिता आनंदाने आणि अंतःकरणपूर्वक करीन. आदेशाचे पालन करण्या हसे करुणी जो घेई तोची उपासक खरा देवी तव झाली ऐशी बुद्धी. हे गोविंद पौत्राचे वाक्य माझ्या लक्षात आहे. इतक्यात कालिंदी म्हणाली, रामराव, तुमचे म्हणणे थोड्याअंशी खरे असेल, पण तुम्ही जी गोष्ट या गृहस्थांना सुचवित आहात त्याविरुद्ध माझे अंतःकरण बंद करते. का बरं? तुम्ही सुधारकांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा पाहण्याचा विचार केला, पण ज्या प्रकारच्या स्त्रीचा तुम्ही सत्कार करू पाहता त्या प्रकारच्या स्त्रीला तरी असला जाहीर सत्कार आवडेल काय? ती तुमच्याकडे पाहून परमेश्वरा मला माझ्या मित्रांपासून वाचव अशीच प्रार्थना करील, कालिंदी म्हणाली. कशी लाख गोष्ट बोललात आपण, मातृदिनाचा प्रचारक बोलला. कदाचित तसे प्रारंभी होईल, पण दुःख चव्हाट्यावर मांडले पाहिजे. मी उलट असे म्हणतो की अगोदर अविवाहित मातेच्या सत्काराची भूमिका वर्तमानपत्रातून तयार करावी व त्यांच्या मदतीसाठी एक फंड करावा आणि अविवाहित मातास मदत देण्याचे खाते सरकारने उघडावे आणि त्यास सरळ सांगावे की तुमचे शेजारी जरी तुम्हास बडे गुन्हेगार समजत असले तरी तुम्ही जी जबाबदारी पत्करली आहे तिची अभिज्ञता सरकारला उत्पन्न करण्याची आमची इच्छा आहे. म्हणजे अविवाहित मातृत्वाची लज्जास्पदता तुम्ही काढून टाकू इच्छिता? कालिंदी म्हणाली. अर्थात इच्छितो, रामराव कालिंदीला बोलला व पुढे त्या प्रचारकाकडे तोंड करून म्हणाला, अहो मातृदिनवाले, तुम्हाला ज्या दिवशी मी सांगतो तो कार्यक्रम आचरण्याचे धैर्य येईल त्या दिवशी तुम्ही मजकडे जरूर या, पण तोपर्यंत माझी सहकारिता नाही असे समजा. मातृदिनाच्या उत्सवाची वकिली करण्यासाठी आलेला बिचारा दूत या मतांना घाबरून फारसे पुढे न बोलता निघून गेला. तेव्हा कालिंदीस आपणास बोलण्यास योग्य संधी आहे असे वाटले. तुम्ही अविवाहित मातेची इतकी तरफदारी करीत आहात, तुमचे माझ्या संबंधाने विचार बदलले काय? मी जितकी तुम्हाला वाईट वाटत होते तितकी वाटत नाही काय? कालिंदी, खरोखर सांगायचे म्हटले म्हणजे तू वाईट आहेस असे मला वाटतच नव्हते. मी तुला जे नाकारले ते तू वाईट आहेस म्हणून नव्हे, तर मी एकदा जे कुटुंब स्थापन करीन त्याला मध्येच विघ्न येऊ नये म्हणून मी नाकारत होतो. नाकारित होतो म्हणजे काय? माझे मत पुन्हा बदलले. तुझ्यासारख्या स्त्रीस नाकारावे असे मला मुळीच वाटत नाही, कारण माझ्या मनातील भय तुला मी सांगितले आहे. ज्या अनिष्ट शक्यतेपासून आपण दूर राहावे ही जशी माझी इच्छा आहे तशीच तुझी इच्छा असणार, तर तुला आपण अनिष्ट परिणामांपासून कुटुंब स्थैर्य संरक्षू असा आत्मविश्वास जर वाटत असेल तर माझी तुझ्याशी आज लग्न लावायला हरकत नाही. कालिंदीस अर्थात हे ऐकून आनंद झाला व आनंदयुक्त मुद्रेने तिने म्हटले, तुमचे हे मत केव्हा झाले? अविवाहित मातास भवितव्य काय याविषयी मी कालच विचार करीत होतो आणि त्यात असे दिसले की अविवाहित मातांचा जो तिरस्कार होतो त्याची कारणे देखील आर्थिक आहेत. जो दुर्दैवी आहे त्यावरच रट्टे ओढावेत ही जी जगाची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीविरुद्ध तर आपण खऱ्या समाज संशोधकांचा प्रयत्न असला पाहिजे. हे रामराव उभा राहून बोलला व सहज खिडकीकडे गेला. इतक्यात एका मोटारीतून काही मंडळी उतरून आपल्याकडेच येत आहेत असे रामरावाने पाहिले. त्या मंडळीतील साध्या कपड्यातील एक पोलीस अधिकारी त्याने ओळखला व आपल्याकडे ही काय नवीन ब्याद आली आहे असा विचार त्याच्या मनात आला. इतक्यात त्या मनुष्याची दृष्टी देखील रामरावांकडे गेली व त्याने डोके लवळले. रामरावांनी त्याच विक्षेपाने प्रत्युत्तर केले, तेव्हा मिस कालिंदीबाई डग्गे तुमच्याकडे आल्या आहेत काय असे म्हणून त्यांनी विचारले. रामरावाने होय म्हणून चटकन उत्तर दिले. बिचाऱ्या कालिंदीवर काय प्रसंग आला असेल बरे असा विचार त्याच्या मनात आला व तुमच्याकडे पोलीस लोक येत आहेत म्हणून तो कालिंदीला बोलला. कालिंदी थोडीशी घाबरलीच, पण म्हणाली, हरकत नाही,
मी बाणेदार वकिलाच्या ऑफिसात आहे. एवढेच नाही तर तू आपल्या भावी पतीच्याकडे आहेस, रामराव तिचे हात दाबून बोलला. इतक्यात पडद्याबाहेरील कारकून ओरडून बोलला, कालिंदीबाईंना भेटायला कोणी आले आहेत? आताच येऊ द्या त्यांना. काय काम आहे? रामरावांनी विचारले. पुण्याचे कोणी एक शिवशरणाप्पा नावाचे गृहस्थ आहेत, हे अत्यवस्थ होऊन शेजारच्याच म्हणजे किंग एडवर्ड इस्पितळात पडले आहेत. ते कालिंदीबाईंना भेटायला बोलवीत आहेत. माझी जाण्याची इच्छा नाही. तुम्ही ताबडतोब जावे हे बरे, कारण ते आता जगतील असे वाटत नाही व तुम्ही जाऊन पोचेपर्यंत ते जिवंत असतील अशीही खात्री नाही. कालिंदीच्या डोळ्यात एकदम पाणी आले व ती म्हणाली, येते मी. शिवशरणाप्पा कोण आहेत? रामरावाने विचारले. ते माझ्या मुलाचे वडील आहेत, असे कालिंदी स्पुंदत म्हणाली. तू ताबडतोब जा, हवा असल्यास मी येतो व बाहेर थांबतो, रामराव म्हणाला. जरूर चला, असे कालिंदी म्हणाली व नंतर दोघेही मोटारीने निघाली.